आपल्या समोर येते लहान असून सुद्धा फुल्ली कॉन्फिडेंट लिटल चॅम्प मुग्धा वैशम पायन. म्हणजे तू गातेस खूप गोड, पण ही दिसते काय गोड ना गाताना? आणि हिच्या मला तिकडनं ही इकडे दिसते एवढीशी, हिचं ते चालू आणि मागे सगळी मोठी मुलं बसलेली, तिकडनं काय इतकं मस्त व्ह्यू होता ना, काय सांगू तुला. मला खूप, मी खूप एन्जॉय केलं तुझं हे गाणं. थँक्यू, व्हेरी नाईस. आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. ओके, तुझ्याकडनं हे गाणं एकदम आम्हाला सरप्राईज होतं. हा, बिंदास्त गायलीस, तो जो बिंदासपणा होता ना तो या गाण्यात आवश्यक होता. तर अजून बिंदास पाहिजे, थोडा आणखीन लढीवाळपणा, आणखीन ॲटिट्यूड, असं सगळं त्याच्यात बरेच एक्सप्रेशन्स आहेत मुग्धा. तर ते अजून बिंदास गातो होता. हां, तुझ्याकडनं आता त्या वेगळ्या एक्सप्रेशन्सची मी अपेक्षा करू शकते, म्हणजे यू कॅन डू इट. धा धिन धिन धा मुग्धा, काय गायलीस, वा वा सुंदर गायली, मस्त. एकदम असं स्टेजवरती असे कार्यक्रमात वगैरे गातात ना प्रोफेशनल मोठी मुलं वगैरे असतात, तशी तू गायलीस एकदम. आता फक्त एक छोटंसं काम करायचं, आपण ज्यावेळेला गाणं तयार करतो ना त्यावेळेला आपण श्वास कुठे घ्यायचा हे एकदम मनात विचार करून ठेवायचा. एवढं फक्त कर ना, तुझं अजून, तू आत्ता फॅन्टॅस्टिक जी आहेस ना गायिका, ती एकदम म्हणजे आब्राका डाबरा होऊन जाशील, म्हणजे एकदम बेस्ट असं होऊन जाईल तुझं. पोकीमॉनसारखी गायला लागशील, सॉलिड. ओके, पोकीमॉन कसा खातो बाय द वे माहित नाही. ओके, सॉरी. झकास हे गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मी तुझ्या वयाची होऊन माझ्या गावी गेलेली आहे आणि तिथं छानपैकी वळवाचा पाऊस पडलेला आहे, छान छान गार वारा घोंगावतोय आणि झोपाळ्यावर बसून मी गाणं म्हणते. तुझ्या गळ्यातनं बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात, निळ्या पद्धतीची गाणी तू छान गाऊ शकतेस हे आता हळूहळू सिद्ध व्हायला लागलेलं आहे. तुझ्यात जे काही गुण आहेत ते खूप छान छान आहेत, त्याला नीट वळण लावणारं असं काहीतरी शिक्षण तू घे, ज्यानं तुझी शारीरिक ताकद छान वाढेल. हां, कारण गायला खूप दम लागतो, छाती में दम होगा तो गाना दमदार होगा. हां, व्हेरी गुड. यानंतर आपल्या समोर येते चित्र भाषेत गाणं शिकणारी आर्या आंबेकर. का हो धरिला
मस्त म्हणजे तू असं काय म्हणतो आपण एक ते वातावरण निर्मिती एक व्हायला पाहिजे ना जी गाण्याची तशी झाली पूर्णपणे. तुला कसं वाटलं? आर यू हॅपी विथ युअर परफॉर्मन्स? हां चल आपण कोणापासून सुरुवात करूया? वैशालीताई. वैशालीताई आम्ही नाही ग रागवलो तुझ्यावर. कोणी सांगितलं तुला आम्ही रागवलो? तू इतकी छान गायलेस, कोण रागवणार बाई तुझ्यावर? खूप छान आर्या, क्या बात आहे. फॉर मोमेंट मला असं वाटलं की हे कॉम्पिटिशन नाही आहे, पण हा परफॉर्मन्स होतो आहे हिचा, कारण तू ज्या कॉन्फिडन्सनी गायलीस आणि स्पेशली जेव्हा वाद्यांची संगत नसते तेव्हा आपण उघडे पडतो, एक गायक त्यावेळी खरं खोटेपणा सगळा बाहेर पडतो, आणि तू तो जो पिरियड होता गाण्यातला तो इतका छान सांभाळून घेतलास, त्याबद्दल तुझं कौतुक आहे. क्या बात आहे आर्या, ऑल द बेस्ट, व्हेरी गुड. तुझ्या आवाजामध्ये दाणेदार ताण आहे जे ह्या वयाला सहसा अपेक्षित नसतं, कारण हा जो एक प्रकार तू गायलीस आत्ता त्या प्रकारामध्ये त्या तानेचा जो एक मोत्याचा पाण्याचा जो एक भाग असतो ना, मोत्याची माळ असते, त्यातल्या प्रत्येक मोत्याला आपापलं वेगळं पाणी असतं आणि तो वेगळा वेगळा उठून दिसत असतो, तसं तुझ्या गळ्यातनं दाणेदार तान निघाली याबद्दल तुझं अभिनंदन. एक वेगळा प्रकार, आणि मी असं म्हणणार नाही की खूप समजून गायलीस, परंतु कारण तू जो लहान आहेस, पण त्यात जे यायला पाहिजे श्वासातून निश्वासातून हां असं म्हणण्यामध्ये जे यायला पाहिजे ते तू आणायचा प्रयत्न केलेला आहेस. फार छान प्रयत्न आहे. जसजसं तुम्ही स्वतःला प्रूव्ह करताय ना तसं आमच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढायला लागल्यात की हां ही चांगली गाते, हा चांगला गातो, मग आता ह्याने आल्यानंतर हे एवढं गायलंच पाहिजे तिने, असं होणार ना? त्या हिशोबाने ज्याला म्हणतो त्याला अंतऱ्यामध्ये फिरून हा शब्द दोन वेळा आला आणि दोन्ही वेळेला मजबूत बुलो आला, आणि राग धरीला मजवरी रागची जी मेन जागा आहे त्या जागेसाठी लोक बसले असतात, हां हिने हे गाणं सुरू केलं, तर ती जागा मला वाटतं पहिल्या वेळेला चांगलीच हुकली आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा एवढी क्लिअर नाही आली जितकी यायला हवी तितकी, आणि बाकीच्या जागा खूप चांगल्या येत होत्या गळ्यातनं, म्हणजे तुझ्यात ती ॲबिलिटी आहे, मग त्यावेळेला ती जागा व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे. हां बाकी एक्सप्रेशन्स वगैरे गाण्यामधली काय नादच करायला नाही, तुम्ही तर माधुरी दीक्षित आहात, आपण डिक्लेअर केलं नाही. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, चाबूक.
फॅन्टॅस्टिक दोन धड मिळाले मला. ऑल द बेस्ट. हा पुन्हा एकदा आपल्या समोर येते स्पर्धेत पुनरागमन झालेली ऐश्वर्या सहस्रबुद्धे. मस्त झालं गाणं. आणि हे गाणं खूप गोड आहे ग. मी आधी ऐकलं नव्हतं हे गाणं. खरंच खूप गोड आहे. तू कधी शिकलीस हे? सारे गावासाठीच केलं होतं तयार. तुझा स्वतःचा चॉईस ना? क्या बात आहे. मस्त झालं. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. मस्त गाणं निवडलं ना ताई. थँक्यू. आणि पहिली जी लाईन आहे ना नाचू कशी, तू कसं गात होती? नाचू कशी कंबर लचकली आहोठे चलागली वगैरे वगैरे. पुढचं इथपासनं जे एक्सप्रेशन येतं ना, तर ते नाचू कशीला पण तेच आलं पाहिजे. नाचू कशी नाचू हे आलं पाहिजे ना. म्हणजे नाचायचं तर आहे, पण ते जे बायकांचा खोटा लटकेपणा असतो ना, असं की समोरच्याने विचारावं अशी जी अपेक्षा असते, ते सगळं जे काही प्रकरण आहे ना बायकांचं, ते तुला आपोआप कळणारच आहे मोठी. पण तर ते थोडस ते नाचूपासूनच ते यायला पाहिजे होतो ना. ऐशावास ऐश्वर्या, तुझी गाण्याची चॉईस खूप छान होती. खूप गोड गाणं आहे. आणि आपण काय सगळे पॉट भरलं वगैरे, बिंदास झालेले आहेत नाही सगळे. श्रुतीताई, आवाजामध्ये एक्सप्रेशन येण्यासाठी काही वेळेला शब्द वेगळ्या पद्धतीनं उच्चारावे लागतात. म्हणजे नाचू किती लाजू किती असं म्हणता येत नाही, तर नाचू किती लाजू किती त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या ताई ज्या आहेत ह्या क्लासिकल मधलं एवढं प्रचंड मोठं नाव, पण त्यांनी लाईट म्युझिक मधल्या आणि ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आणि किती उत्कृष्ट अभिनय पण तुम्ही करताय हे तुम्ही दाखवून देत आहे. हे आम्हाला सगळ्यांना प्लेझंट सरप्राईज आहे. खरंच खरंच. याचं कारण मला असं वाटतं की मी फार लहानपणापासून माझ्या घरामध्ये नाट्य हा विषय सुद्धा शास्त्रीय संगीता इतकाच 24 तासामधल्या बरेच तास चर्चा केला जात होता, बोलला जात होता, ऐकला जात होता. आणि त्यामुळं माझ्या वडिलांनी पुष्कळ लोकांना नाट्य संगीतामध्ये नाटकं बसवण्यामध्ये दिग्दर्शन केलेलं असल्याकारणाने त्यावेळेला प्रत्येक वेळा त्यांच्या कडेवर मांडीवर मी असायची. आणि त्याचा फायदा असा झाला, जो संवाद आपल्याकडनं बोलला जाणार आहे त्याच्या मागची मानसिक प्रक्रिया, विचाराची प्रक्रिया काय असते, ते त्या त्या व्यक्तीला तिच्याच जवळचं घरातलं किंवा तिच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण देऊन माझे वडील समजावून सांगत असत. त्यामुळे मी साफ सांगते, मी मुळीच येणार नाही, मी मुळीच येणार नाही असं जर भाविनीने म्हटलं तर ती का म्हणते तसं, की तिला गरीब नवरा नको असतो. आणि हे मी माझ्या वडिलांना सुहासताई मुळगावकरला शिकवताना ऐकलेलं आहे की अगं सुहास तू कसं म्हणशील, की बाबा म्हणतायत की चल ग सुहास आमकं काम करण, तुझं अजिबात त्याच्यामध्ये मन नाही आहे, तुला जायचं नाही आहे, तू हट्टी मुलगी आहेस, पाय आपटून तर सांगशील, मी साफ सांगते मी मुळीच येणार नाही, हे कसं तुझ्या बाबांना सांगशील ना, तसं स्टेजवरती म्हण. हे त्याच्या मागचा विचार लक्षात घेऊन ज्यावेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला आपसूक तुमचे हात वारे शब्दामधनं उच्चारातनं तो भाव येतो. तेव्हा त्याचा थोडासा अभ्यास तुझ्याकडनं करून घेतला तर मला निश्चित वाटतं की
त्या भावना नक्की येतील. दादानी मा दिलाय, वैशाली ताईंनी पा दिलाय, हा बेस्ट ऑफ लक. आज माझं लहानपण या मुलांच्या बरोबर मी पुन्हा उपभोगते असा मला आनंद झालाय आणि थँक्यू व्हेरी मच.